मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 8वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून पान नंबर 35 वर जो पाठ होता शबरीचे बोरे हा संवादरूपी पाठ या पाठाची माहिती घेतली. मुलांनो, दिस लेसन इज अन इन्सिडेंट्स फ्रॉम द मेथॉलॉजिकल स्टोरी ऑफ रामायणा. दिस इन्सिडेंट्स डिस्क्राइब्स द मीटिंग ऑफ लॉर्ड राम विथ हिज डिओटी शबरी. रामायणामध्ये घडलेली गोष्ट आहे. आश्रमामध्ये शबरीची चंद्रमुळी नावाची छोटी झोपडी असते आणि त्या झोपडीबाहेर ती उसरी असते. त्या उसरीमध्ये ती दोन आसने ठेवलेली असतात. झोपडीवर पसरलेले सुगंधी फुलांचे वेल भरलेले असतात. अंगणात तिच्या मोर ससे हरणे फिरत आहेत. आणि या झोपडीमध्ये शबरी एक वृद्ध बिल्लीन जे शरीरावर रान वलकले नेसलेली शबरी काठी टेकत टेकत आश्रमाचे आवार झाडत आहे. नंतर केरसुनी बाजूला ठेवून सकाळीच तोडून आणलेली ताजी गोड टोपलीवर बोरे कट्ट्यावर ठेवते आणि तिथेच हार गुंपत बसते. इतक्यात तिची शबरीची सखी लतिका तेथे येते. अशा तऱ्हेने मुलांना आपण पाठाची माहिती घेतलीच. थोडक्यात या ठिकाणी रामायणामधली गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपण संवादरूपी पूर्ण केलेली आहे. जसे शबरी रामाची वाट पाहते, तिची मैत्रीण सखी तिला सांगते किती दिवस वाट पाहणार. शबरी म्हणते, मातंग ऋषींनी मला सांगितलं आहे ते नक्की येतील. ही काळ्या दगडावरची रेख समजायची, आग प्रभू कोणत्याही क्षणी येतील म्हणून मी त्यांच्या स्वागताची तयारी दररोज करून ठेवते. त्यावर लतिका म्हणते, वाट पाहण्यात तुझा जन्म गेला. रोज तुम्ही केलेले हार तसेच सुकून जातात. ही ताजी आलेली बोरं शिळी होऊन जातात. तुमच्या प्रभू येत नाहीत, त्यांच्या आठवणीने तुझे डोळे पाणवतात. दररोज तू त्यांच्या स्वागताची तयारी करते. टोपलीतील एक बोर उचलत, हे बोर बघ म्हणत प्रभू रामचंद्र त्या स्मरणात ती रमून जाते. प्रभू रामचंद्रांना बोर किडकी देऊ नये, आंबट देऊ नये म्हणून ती एक एक बोर बघते चाखून. अशा तऱ्हेने राम नामाच्या स्मरणामध्ये ती आपल्या आश्रमामध्ये झोपडीमध्ये एकटीच राहत असते आणि सतत राम नामाचा जप करत असते. हा जप तिचं दररोजचं नित्य नियम कार्य पाहून तिची मैत्रीण लतिका देखील तिला म्हणते, तुमचं हे खूळ म्हणू की काय. आणि असं म्हणता तेवढ्यात गोपू या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो, प्रभू रामचंद्र आश्रमात आले आहेत, कोणत्याही क्षणी ते इथे येतील. शबरी म्हणते, गोपू अरे खरं की काय, कशीबशी काठीच्या आधाराने उठते. प्रभू रामचंद्रांच्या स्वागताला ती लागते. तेवढ्यात लक्ष्मणासह प्रभू रामचंद्र प्रवेश करतात आणि शबरी आंदूक आपल्या नजरेने त्यांना पाहते. तिचे डोळे प्रेमाश्रूंनी आणि आनंदाने भरून येतात. तेवढ्यात प्रभू रामचंद्र तिला म्हणतात, शबरी मी आलो आहे, मी दशरथ महाराजांचा पुत्र श्रीराम. इतकी वर्ष तू माझी वाट पाहत होतीस ना, असं तिला म्हणतात. प्रभू रामचंद्र म्हणतात, शबरी मी आलो आहे, अयोध्येच्या दशरथ महाराजांचा पुत्र श्रीराम, इतकी वर्ष पाठ होतीस ना माझी. शबरी आपल्या पदराने डोळे पुसते. माझे प्रभू श्रीराम आले, मातंग ऋषींची भविष्यवाणी खरीच ठरली. आज प्रभू आले, मी धन्य झाले. यावं प्रभू यावं असं म्हणून ती स्वागत करते. श्रीरामाच्या आणि लक्ष्मणाच्या पायावर पाणी घालते, त्यांना ओवळते, फुलांच्या पायगाड्या अंथरून त्यांचं स्वागत करते. ओसरीवरील आसनावर त्यांना बसवते. शबरी त्यांच्या पायांना गंध लावते, कपाळाला गंध लावते, पायावर फुले वाहते आणि त्यांच्या गळ्यामध्ये रान फुलांचे हार घालते आणि त्यांच्या पायावर डोके टेकून त्यांना नमस्कार करते. त्याचबरोबर लतिका आणि गोपूही नमस्कार करतात आणि शबरू श्रीराम आणि लक्ष्मण बसल्यानंतर म्हणते, प्रभू आपण इथं आलात, आपल्या येण्याने माझ्या जन्माचं सार्थक झालं. आता मला केव्हाही मरण आलं तरी चालेल. प्रभू मी गरीब वृद्ध भिल्लीन, आपल्याला काय देऊ. माझ्याजवळ भाव नाही, धन नाही, पण मी आपल्यासाठी बोरं आणले आहेत, त्याचा आपण स्वीकार करावा, असं म्हणते आणि दोन द्रोण भरून ती त्यांच्या हातात देते.
रामचंद्र प्रेमाने बोरं खाऊ लागतात तेवढ्यात लक्ष्मण त्यांना म्हणतो, द्रोण हातात घेऊन बसून राहतो, खात नाही. श्री रामचंद्र म्हणतात, मधुर अतिमधुर, वा लक्ष्मणा तू खात नाहीस, तुम्ही खाऊन तूही खाऊन बघ. शबरी आनंदाने डोळे पुसते आणि लक्ष्मण थोड्या हळू आवाजात प्रभू रामचंद्रांना म्हणतो, दादा बोरं उष्टी आहेत, बोरावर दाताच्या खुणा आहेत, तुम्ही ही बोरं आनंदाने कशी खाताय? त्यावर श्रीरामचंद्र आपल्या भक्ताकडे पाहत म्हणतात, अरे लक्ष्मणा, शबरी ही माझी भक्त आहे, प्रत्येक बोर गोड आहे हे तिने चाकून खात्री केली, ते किळकं नाही याची खात्री केली आणि मगच आपल्याला त्या धुरणमध्ये ती बोरं तिने दिलेली आहेत. ती बोरं पवित्र आहेत, अरे त्या मागचं प्रेम बघ. आणि ते ऐकून लक्ष्मण, खरोखरच दादा आपण अगदी भावाचे भुकेले आहात, म्हणूनच ही बोरं प्रेमाने खात आहात. आणि त्याचबरोबर लक्ष्मणही बोरं खाऊ लागतो. शबरी कृतार्थ पुन्हा नमस्कार करते. श्रीरामचंद्र कल्याणमस्तु 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 म्हणतात आणि प्रभू आशीर्वादाचा हात वर करतात. अशा तऱ्हेने हा संवादरूपी पाठ या ठिकाणी संपतो. त्यानंतर या पाठावर आधारित कठीण शब्दार्थ आहे. चंद्रमोळी नावाची झोपडी असते आश्रमात. ओसरी म्हणजे झोपडीच्या समोरचा बसण्याचा कट्टा, वरांडा ओसरी म्हणतात त्याला. वृद्ध म्हणजे एजेड. बहरणे म्हणजे ब्लोम ब्लोसम, बहरून येणे. दरवळणे म्हणजे फुलांचा सुगंध पसरणे. वक्र म्हणजे कर्वड, झाडाच्या फांद्या वक्र. शिळी म्हणजे नॉट फ्रेश. निरखणे म्हणजे ऑब्झर्व, पारखणे, बारकाईने पाहणे. पायगड्या म्हणजे फुलांचे कार्पेट हातरणे. सार्थक मिनिंगफुल. अशा तऱ्हेने मुलांना आपण प्रभू रामचंद्रावर आधारित शबरीची बोरे हा संवादरूपी पाठ त्याची थोडक्यात माहिती घेतली. त्यानंतर आज आपण पान नंबर 39 जे प्रश्नोत्तर आहेत त्या प्रश्नांची उत्तरे घेऊयात. पुढील तासाला पुढील माहिती घेऊ. प्रश्न क्रमांक 1, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1, हा संवाद कोणत्या काळावर आधारित आहे? हा संवाद रामायणामधील भूतकाळावर आधारित आहे. रामायणामध्ये शबरी श्रीराम प्रभूंचे आगमन होईल याची वाट पाहत असते आणि बरेच दिवस जातात. त्यावेळेस लतिका तिला सखी म्हणते, हे तुम्हाला वेड लागलं का खोळ असं म्हणते. थोडक्यात हा संवाद कोणत्या काळावर आधारित आहे? तर हा संवाद रामायणामधील गोष्ट आहे, भूतकाळावर आधारित आहे. 2, शबरी ही प्रभू रामचंद्राची भक्त होती हे तुम्हाला कशावरून समजते? शबरी ही प्रभू रामचंद्रांची भक्त होती जसे प्रभू रामचंद्र मधुर अतिमधुर, वा लक्ष्मणा तू खात नाहीस, तूही खाऊन बघ असं ते आपल्या बंधू लक्ष्मणाला म्हणतात. त्यावेळीस लक्ष्मण थोड्या हळू आवाजात म्हणतो, दादा बोरं उष्टी आहे दिसत आहेत, बघा बोरावर दाताच्या खुणा आहेत, तुम्ही ही बोरं आनंदाने कशी खाताय? त्यावर लक्ष्मण म्हणतात, सॉरी रामचंद्र म्हणतात, अरे लक्ष्मणा शबरी ही माझी भक्त आहे, प्रत्येक बोर गोड आहे हे आहे ना याची तिने चाखून खात्री केली आहे, मगच ही बोरं आपल्याला तिने दिली आहेत, ही बोरं पवित्र आहेत, अरे त्या मागचा तिचा प्रेम बघ. थोडक्यात प्रभू शबरी ही प्रभू रामचंद्राची भक्त होती हे या गोष्टीवरून लक्षात येते. जसे शबरी ही माझी भक्त आहे, प्रत्येक बोर गोड आहे याची तिने चाकून खात्री केली आणि मगच ही बोरं आपल्याला तिनं दिली आहेत, ही बोरं पवित्र आहेत कारण त्या मागचा तिचा प्रेमभाव बघ असे ते आपल्या शबरी म्हणजे भक्ताविषयी म्हणतात. 3, प्रभू रामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरे का खाल्ली असावीत असे तुम्हाला वाटते? प्रभू रामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली असावीत कारण ते तिला तिचा भाव, तिच्या मनामध्ये असणारा भाव, तिची आपल्यामध्ये असलेली श्रद्धा, भावना, मायाळूपणा, प्रेमळपणा हा
तिच्यामध्ये त्यांनी पाहिलं आणि पूर्ण आजीवन ती आपल्या येण्याची वाट पाहते. यामुळे प्रभू रामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली आहेत आणि ते नुसती खाल्लीच नाही तर तिच्या पाठीमागची शबरीची जी पवित्र प्रेमभावना आहे त्याचा त्यांनी स्वीकार केला. अशा तऱ्हेने मुलांनो आपण शबरीची बोरे हा संवादरूपी पाठ त्याची थोडक्यात माहिती घेतली शब्दार्थ आणि पान नंबर 39 जो प्रश्न होता पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण घेतली आहेत. पुढील तासाला आपण या पाठाची पुढील माहिती घेऊ आणि हो वर्कबुकमध्ये प्रश्न अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचे आणि नोटबुकमध्येही सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून मला व्हॉट्सॲपवर सेंड करायचे आहेत. पुढील तासाला पान नंबर 39 आणि 40 जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती आपण घेऊ. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.